देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 20 आणि 21 ही यावरची नामपरिधी व्यक्तिरेखा वाचून दाखवते. सर्वांनाच आपल्याला पु ल देशपांडे हे खूप आवडीचे लेखक आहेत सगळ्यांच्याच, पण त्यांची विनोदबुद्धी आणि त्यांचं भाषेवरील प्रभुत्व या दोन गोष्टींमुळे मला ते खूप आवडतात. या पुस्तकाचे प्रकाशक आहेत संजय भागवत, मौज प्रकाशन, मुंबई. नामू चालता हो पुन्हा तोंड दाखवू नकोस. नामू करताना माझे हे वाक्य नवीन नाही. माझे कपडे त्याच्याकडून फाटले किंवा गहा झाले पाहिजेत असे माझ्या कुंडलीत लोह आल्यापासून दर महिन्यातून कमीत कमी दोनदा तरी तो हे वाक्य ऐकतो आणि शांतपणाने म्हणतो, बहिणी कापड काढ. हा इसम संत व्हायचा तो परीट कसा झाला या विचारात मी पडतो. असला निसंग माणूस माझ्या पाहण्यात नाही. नामूची माझी गाठ कोल्हापूरला एका चित्रपट कंपनीत पडली. अजूनही आम्ही न पीएल साहेब एकदमच फिल्म इंडस्ट्रीत आलो असं तो माझ्या पाठीवर 10 ठिकाणी बोललेलं मला ठाऊक आहे. प्रत्येक प्रश्नाला तो जितकी स्वच्छ उत्तरे देतो तितके स्वच्छ कपडे धुता तर काय बिघडलं असतं. पण नाही, त्याने इस्त्री केलेल्या कपड्यांना जितक्या सुरकुत्या असतात त्याच्या एक दशांशानेही चेहऱ्यावर न पडता तो वाटेल त्या अवघड प्रसंगांना तोंड देत असतो. एखाद्या नटाच्या थाटात तो माझ्याकडे सध्या 8 पिक्चर आहे असं ऐटीत सांगत असतो. म्हणजे 8 चित्रातल्या नटनटींचे आणि डायरेक्टर कॅमेरामॅनचे कपडे, नामूच्या भाषेत कापडे, तो धुत असतो. मी चित्रपट सोडून दिले, नामू मात्र अजून फिल्म लाईन मध्येच आहे. कोल्हापूरहून आता त्याचे पुण्याला स्थलांतर झाले आहे. त्याने दिग्दर्शकांना पान सिगरेटे आणून देणाऱ्या अशिष्टन लोकांना डायरेक्टर झाल्याचे पाहिले आहे. त्यापैकी काही जणांनी पुणे नावलौकिक मिळवला तरी नामूच्या लेखी कुणी चिन्या तर कुणी अंत्या असेच आहे. धोब्याने कपड्यांची बटणे तोडून आणणे हा आपण समजू शकतो, किंबहुना कपडे बटणे तोडणे हा धोब्यांचा हातचा मळ आहे. परंतु नामूची हिल्ला फार वरच्या दर्जाची आहे. एकदा मी आणि एक दिग्दर्शक कथानकावर चर्चा करीत बसलो होतो. नामू कपड्यांचा गठ्ठा घेऊन आला, अंगात झकास शर्ट होता. आमचे लक्ष त्याच्या शर्टाकडे गेले. मी त्याला विचारणार इतक्यात दिग्दर्शक ओरडली, नाम्या गाढवा माझा शर्ट. खराबर आला माझ्या अंगाला. नामू कपड्यांच्या शांतपणे घड्या रचित म्हणाला, लाज नाही वाटत, ठेवून देते कपडे, चालता हो. अरेच्या पण साहेब, नवीन कंत्राट झालं आपलं, डझन शर्ट शिवारकी असतं. अरे पण न विचारता शर्ट चोरायचा म्हणजे? संतापाने दिग्दर्शकाला संपूर्ण डायलॉग सुचेला. साहेब चोरला असता तर तुमच्याकडे घालून कशाला आलो असतो? यल साहेब तुम्हीच बघा. आम्ही काय बघा, एका दुसऱ्याचा शर्ट परस्पर पळवायला नेमलाय काय तुला? खऱ्याची दुनिया नाही साहेब. खऱ्याच्या दुनियेचा तुझा काय संबंध? मी डॉयलॉग म्हटलं साहेब. नामूच्या निशोबी काही चतुर बोलणे म्हणजे डॉयलॉग म्हणणे होते. कसला डॉयलॉग? साहेबांच्या नव्या पिक्चरचं नाव खऱ्याची दुनिया आहे. हा डायलॉग होय. स्टोरी कॉमिक हा आहे का रडारड? तुला काय करायचंय? बाकी तुम्ही स्टोरी लिहिणार म्हणजे कॉमिकपणाचीच असणार. साहेब कपडे काढा. कपडे कुठे काय मिळणार नाही. काश काय मिळेल साहेब, सुलोचना का हो सबाई? तुला घेऊन काढतो पिक्चर. प्रत्येक पिक्चर मध्ये हाय तुमच्या हेही खोटे नव्हते. नामूने अनेक मॉक सीनमध्ये कामे केली आहेत. कुठे पानमाल्याच्या गिरायकांच्या कोळक्यात थिएटरातल्या ऑडियन्समध्ये कुणाला तरी धुवायला आलेला सूट घालून ऐतिहासिक चित्रपटात हर हर महादेव करीत हातात ढाल तलवार घेऊन नामू हजर आहे. निर्माता देखील एका एक्स्ट्राचे पैसे वाचते म्हणून खुश. हा नामू म्हणजे मला एक कोडे आहे. इतका कोळगा माणूस मी अजून पाहिला नाही. कपडे एका विशिष्ट वारी आणून दिले आहेत असे कधी झालेच नाही. फक्त परगावला जायचे अशी 10 वेळा तंबी द्यावी तेव्हा कधी वेळेवर यायचा, तो देखील बहुधा गाडी सुटायच्या वेळेला. आयत्या वेळी फलाटावर कपडे आणून देऊन पंचायत करायची, यातही त्याला काही असुरी आनंद मिळत असेल. काल कपडे आणून देतो म्हणालात आणि आलाच का नाही? चेहऱ्याची घडी बिघडू न देता आंदेवराव म्हणाले, काल जरा जास्त झाली. काय जास्त झाली? या प्रश्नाचे उत्तर त्या घटका तोंडाकडे नेऊन मिळाले. नामू तुझ्या आई बापाने तुला काही लाज द्यायच्या शरम या गोष्टी असतात म्हणून सांगितलं नाही का रे?